महिलांकरिता शौचालयाचे दर आकारण्यात येऊ नये असा दंडक नियम असताना सुद्धा अमरावती शहरातील बडनेरा डेपो संलग्नित असलेल्या राजापेठ बस स्थानक येथील शौचालयामध्ये अगदी सर्वच महिलांकडून शौचालय वापराचे 5 ते 10 रुपये आकारण्यात येत असल्याचे विदर्भ न्यूजच्या निदर्शनास आलेले आहे. तशी तक्रार सुद्धा विदर्भ न्यूज कडे अनेक महिलांनी भ्रमणध्वनीद्वारे केली. याबाबत विदर्भ न्यूज नेटवर्कने विभागीय प्रमुख बेलसरे यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता शौचालयाचे व स्वच्छता गृहाचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंत्राटदारांना कंत्राटे दिली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या कंत्राटदारांना महिलांकडून पैसे घेण्याचे अधिकार दिले कोणी, हा एक मोठा यक्ष प्रश्न येथे उपस्थित झालेला आहे. महिलांकडून शौचालयाच्या उपयोगाकरिता दर आकारण्यात येऊ नये असा नियम असताना सुद्धा हे सर्व नियम धाब्यावर बसवून राजापेठ येथील कंत्राटदार या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. याबाबत लवकरच कायदेशीर कारवाई करणार असल्याचे विभागीय प्रमुख बेलसरे यांनी सांगितले. आता यावर काय उपाययोजना होते याकडे संपूर्ण महिला वर्गाचे लक्ष लागले आहे. ज्यादा बात करने की जरूरत नहीं है, ठीक है? जिसने रखा ना उसको बोलो, ठीक है? जिसने रखा उसको बोलेंगे. हाँ, पैसे नहीं लेना है. पैसे हम तो लेंगे, ठीक है? पैसे लेंगे हम, कितना पैसे लेंगे? क्योंकि सारी गंदगी फेंकना पड़ता है ना, को चिंता क्या करने. विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती.